नमस्कार, मी शिवाजी वामनकर, मोताळा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत मोताळा येथील साई अकॅडमीचे संचालक कौसकर सर आहे। गेल्या 12 ते 15 वर्षापासून या ठिकाणी त्यांनी साई अकॅडमीची स्थापना केली आणि प्रत्येक घरामध्ये नोकरी नोकरी हा एक संकल्प घेऊन त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या साई अकॅडमीची स्थापना केलेली आहे। आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। नेमकं विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांनी जी ही जे साई अकॅडमी स्थापना आहे नेमकं कशासाठी केली आणि काय उद्देश आहे, काय सांगाल मला सर? सर्वप्रथम मी मोताळा लाईव्हचे आभार मानतो की माझ्या छोट्याशा कार्याची दखल घेऊन आपण आज माझी मुलाखत घेण्यासाठी आले। 2011 मध्ये मोताळा तालुक्यात आल्यानंतर की या तालुक्यात जी सर्वात जास्त उणीव होती ती सरकारी नोकरीची, म्हणून हर घर नोकरी आयुष्याची भाकरी असं एक छोटंसं स्वप्न घेऊन 2011 मध्ये कार्याला सुरुवात केली। साई अकॅडमीच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचं आज वटवृक्षात रूपांतर होताना दिसते, मनस्वी आनंद होतो। माझं वैयक्तिक असं एक मत आहे की ज्यावेळेस सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर गरीब कुटुंबात एक सरकारी नोकरी पोहोचते तेव्हा त्यांचा उत्कर्ष 100% होतो। काय सांगाल मला, आतापर्यंत आपण नेमकं ही जी हे आहे साई अकॅडमी नेमकं कशी काय संकल्पना आली? तुम्ही नोकरी सुद्धा या ठिकाणी मुलांना नोकरी तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोकरी करू शकले असते, परंतु आज तुम्ही मुलांना नोकरी स्वतः नोकरी न करता मुलांना नोकरी देता, नेमकं काय उद्देश आहे तुमचा? माझी एकच इच्छा होती की मी आधी जसं सांगितलं की हर घर नोकरी, म्हणजे कुटुंबात एक नोकरी असायला पाहिजे असं मला वाटते। आणि माझ्या घरी सुद्धा माझी पत्नी नोकरीला असल्यामुळे की मला वाटत होतं की हा जो नोकरीमुळे जो काही बदल घडतो किंवा जे कायमस्वरूपी एक स्थिरता येते आयुष्याला, तर त्यासाठी प्रत्येक कुटुंबात ही नोकरी पोहोचायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं जीवन जगता आलं पाहिजे। म्हणून या उद्देशानं मी स्वतः नोकरी न करता सर्वसामान्य कुटुंबात कशी नोकरी पोहोचेल यासाठी आयुष्यभर मला काम करायचं आहे। 2011-12 मध्ये जेव्हा मी कामाला सुरुवात केली तर तेव्हा पैसे न भरता नोकरी लागू शकते यावर लोकांचा विश्वास नव्हता। हे सिद्ध करायला आम्हाला 2-3 वर्ष लागले आणि त्यानंतर एक वातावरण निर्मिती झाली आणि विद्यार्थ्यांचा आता या गोष्टीकडे खूप वाढता कल आहे। आणि कोरोनाचा काळ पण आपल्याला खूप काही शिकवून गेला, कारण ज्यावेळेस एखाद्या बिझनेसचं लॉक लागते, सेटर बंद होते, त्या दुसऱ्या दिवशी त्यांचं उत्पन्न बंद होते, पण सरकारी नोकरी एक असा विषय आहे की त्यांचं पेमेंट कंटिन्यू राहते। जर एखाद्या कुटुंबात खूप मोठी आजार असला, कोणती दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी शासन उचलते। म्हणून कुटुंबात एक तरी सरकारी नोकरी असायला पाहिजे हा माझा एक उद्देश आहे। आपण आतापर्यंत म्हणजे मुलांना कशा प्रकारे या ठिकाणी शिकवतात, कशा प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करता आणि याबद्दल मुलांचं या ठिकाणी काय मत आहे? सध्या तुमच्याकडे किती मुलं जोडलेले आहेत? सरकारी नोकरीवर जर म्हटलं तर जवळपास 500 ते 600 मुलांनी नोकरी मिळवली, त्याचप्रमाणे 500 ते 600 मुलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, बरेचसे मुलं व्यवसाय करतात, आधुनिक पद्धतीनं शेती सुद्धा करतात। साई अकॅडमी हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये जे काही ज्ञान आहे ते विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा माझा उद्देश आहे। केवळ बौद्धिक ज्ञानाच्या भरोशावर माणसाची प्रगती कधीच होऊ शकत नाही। विद्यार्थ्याची शारीरिक, मानसिक, भौतिक, भावनिक, आध्यात्मिक, राजकीय आणि बौद्धिक म्हणजेच त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे या उद्देशानं आमची अकॅडमी काम करते आणि आपल्याला एक चांगले सुजाण नागरिक की ज्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे असे घडवायचे आहे। कारण नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा लोकांना जीवन जगता येत नाही किंवा स्वतःची प्रगती साधता येत नाही, पण इथं जीवन कसं जगायचं म्हणजे जीवनाचे अनमोल धडे देण्याचं काम या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून केलं जाते आणि मुलं घडतात। आणि हा जो आमचा साई अकॅडमी परिवार आहे म्हणजे पहिल्या दिवशीचा विद्यार्थी सुद्धा आज सुद्धा माझ्यासोबत जुळलेला आहे, म्हणजे 6 महिने म्हणजे 2011 पासून माझी एक पण बॅच संपलेली नाही। मधल्या काळामध्ये आपण मोठा त्याला तुम्ही प्रत्येक गावात ग्राउंड केलं होतं, प्रत्येक गावाच्या ठिकाणी आपण भेटी दिल्या होत्या, नेमकं याचा मागचा काय उद्देश? माझा एकच उद्देश होता की
बरेचसे मुलं माझ्याकडे आले, पण याचं प्रमाण जे आहे गावातून 5-10% आहे. गावामध्ये जे काही राहिलेले 80-90% मुलं आहे, या मुलांना सुद्धा ते नोकरीवर लागू शकतात याची जाणीव व्हावी, गावामध्ये एक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं म्हणून त्याला जर स्थानिक लेवलला ग्राउंडची सुविधा मिळाली आणि अभ्यासिका जर असेल तर एक आवड निर्माण होईल. म्हणून गाव तिथे अभ्यासिका होम ग्राउंड असायला पाहिजे, कारण तालुक्याच्या ठिकाणी यायचं म्हटलं तर खर्च होतो, 50-100 रुपये जातात, वेळ पण जातो आणि हे डेली येणं शक्य नाही. आणि स्थानिक लेवलला जर असलं तर बाकीच्यांनाही याबद्दल एक गोडी निर्माण होईल आणि ते सुद्धा तयारी करतील. मधल्या काळामध्ये या ठिकाणी कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमची सेवा चालू होती, बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत सुद्धा केली होती, काय सांगा? कोरोनाच्या काळामध्ये जर सांगायचं झालं, मी माझ्या आयुष्यातला जो प्रत्येक क्षण आहे तो सत्कारने लावण्याचा प्रयत्न करतो. जरी एखाद्या वेळेस क्लास आहे नाही आहे, पण त्या दिवसाचं माझं काम मी सुट्टी न उपभोगता इतर दिवशी माझं काम दुप्पट तिप्पट होऊन जाते. तर कोरोनाच्या काळात बऱ्याचशा अडचणी होत्या. आता हा एक परिवार असल्यामुळे ती प्रत्येक अडचण आम्ही सर्वांसमोर सांगू शकत नाही, पण साईअकॅडमी हा परिवार आहे, त्या परिवारातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व आमच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्याच्या त्या काळामध्ये जी काही थोडीफार आमची सर्वांकडून मदत होईल त्या मदतीचा प्रयत्न केला आणि हा काळ निघून जाईल आणि सर्व काही पूर्ववत होईल असं मला नेहमी वाटत होतं. मग त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास भरला आणि पुन्हा की एक सरकारी नोकरीचं महत्व काय आहे, की मी सुद्धा त्या काळामध्ये बिनधास्त फिरू शकलो आणि माझ्या कुटुंबात एक सरकारी नोकरी असल्यामुळे आणि नियमित पगार सुरू असल्यामुळे त्याची झळ मला फार काही एवढी जाणवली नाही. मला नेहमी असं वाटायचं की जर या सर्वच कुटुंबात जर नोकऱ्या असत्या तर कदाचित त्यांना सुद्धा ते जाणवलं नसतं, कारण त्या काळात ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपये होतं आणि अचानक ते 0 होते तर पुढचं आयुष्य कसं जगायचं. आणि हा काळ जो आहे कोरोनाचा काळ आपल्याला खूप काही शिकवून गेला, बरेचसे चांगले माणसं आपल्यातून निघून गेले, म्हणजे माणूस माणसापासून दुरावला होता, म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. आजही जर कोरोनाचा काळ आठवला तर अंगावर शहारे येतात, पण कालांतरानं पुन्हा लोक त्या गोष्टी विसरत आहे याचं दुःख सुद्धा वाटत. काय सांगा, हे गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही सेवा देत आहे, मात्र तुम्हाला या ठिकाणी समाजातून काय वाईट आणि काय चांगले अनुभव आलेले? मी जर या ठिकाणचा साई अकॅडमीच्या माध्यमातून जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो तर मला 99% चांगलेच अनुभव आलेले आहे आणि मी 1% कधीच विचार करत नाही. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी किंवा बरेचसे लोकांचं एक मत असते की समोरचा व्यक्ती मोठा झालेला चालतो पण माझ्यापेक्षा मोठा होऊ नये, त्यांना अडचणी येतात, त्यांचं दुखणं फार वेगळं असते, पण मी 99% लोकांचा विचार करून जातो. प्रत्येक कुटुंबात फॅमिलीत गेल्यानंतर एक आदर करतात की ते निश्चितच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या परिवाराविषयी मला जाणून घ्यायला खूप आवडते. म्हणजे जोपर्यंत माझ्या विद्यार्थ्याचा माझा पूर्ण अभ्यास नसेल तोपर्यंत मी त्याला योग्य मार्गदर्शन करू शकत नाही मला असं वाटते. म्हणून तो कोणत्या फॅमिलीतून येतो, आई वडील काय करतात, बहीण भाऊ काय करतात, घरची परिस्थिती कशी आहे, तो कोणासोबत राहतो, काय करतो, हे सर्व मी या 1000 मुलांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि 99.99% त्यांची खरी माहिती माझ्यापर्यंत पोहोचते. म्हणून मला असं वाटतं की जर या गोष्टीमध्ये तो मुलगाच्या यशामध्ये आई वडिलांचं पण तेवढंच योगदान आहे, कारण घरच्या वातावरणाचा तुमच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होतो. आई वडील मुलांना कशा प्रकारचं वातावरण निर्माण करून देतात, त्याचे दोस्त मित्र कोणते आहेत, म्हणून संगत ही नेहमी चांगली असली पाहिजे, यामध्ये आई वडिलांचं काही योगदान असायला पाहिजे. म्हणून भेटून त्यांच्याशी चर्चा करताना आणि खूप मनस्वी आनंद होतो. आता हा साई परिवार हेच माझे नातेवाईक असल्यामुळे निश्चितच फिरताना खूप मोठा आनंद होतो. मोताळा तालुका हा एकदम ग्रामीण भागात आहे आणि मागासलेला तालुका आहे अशी या तालुक्याची ओळख आहे, तरी सुद्धा बरेच जे गाव या गावामध्ये शिक्षणात मोठ्या प्रकारे प्रगती केली, अनेक मुली आहेत ज्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकले, ग्रॅज्युएशन झालेले, मात्र त्यांना पुढे या ठिकाणी समाजाकडून किंवा पालकांकडून या ठिकाणी म्हणजे पाठवलं जात नाही, तुम्ही नेमकं काय आवाहन करणार या पालकांना वगैरे? मी सर्व मुलींच्या पालकांना एकच हात जोडून विनंती करेल की प्रत्येक कुटुंबात
आपल्या ग्रामीण भागात जरी विचार केला आपण मागासलेला भाग जरी असला तरी प्रत्येक वर्गात मी जवळून बघितलेलं आहे की शिक्षण क्षेत्रात मुलीच बाजी मारतात आणि जेव्हा त्यांची करिअरची वेळ येते तेव्हाच त्यांना थांबवले जाते। पालकांनी इतर गोष्टींचा विचार न करता जेव्हा अंतिम टप्प्यात असते बारावी झालेली आहे पदवीधर आहे आणि आता एक कुठेतरी एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची किंवा एक चांगली नोकरी घेण्याची वेळ येते आणि त्यासाठी जे काही एक दोन वर्ष लागतात त्याच वेळेत जर पालक त्यांचं शिक्षण बंद करत असतील आणि आपल्या मुली ह्या संस्कारात वाढलेल्या असल्यामुळे कोणत्याही पालकांना चिंता करायची गरज नाही। वातावरण दूषित जरी असलं तरी या वातावरणाचं प्रमाण 65% आहे। मला तरी असं वाटतं की आजही 90% मुली 24 कॅरेट आहे। काय सांगाल, ही सेवा करत असताना अनेक वेळा या ठिकाणी म्हणजे मोदला तालुक्यात चर्चा झाली होती की आपण या ठिकाणी सेवा करताय, बरेच मुलांचा संपर्क आहे, गावोगावी सुद्धा या ठिकाणी फिरलेले आहे, मग कुठेतरी आपण याचा राजकीय फायदा सुद्धा घेणार आहे का? जिल्हा परिषद, नगरसेवक वगैरे या निवडणुका लढणार अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी चर्चा होती। नेमकं काय काय आहे म्हणजे काय ठरवलं आहे विचार? मी राजकारणात येईल असं मी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की हे जे काही मी गावोगावी जाणं ग्राउंड निर्माण करणं किंवा अभ्यासिका किंवा लोकांसोबत असलेला संपर्क असणं तर याचा वापर हा मी माझ्या राजकीय भविष्यासाठी करेल। आणि आपल्या तालुक्याचं जर सांगायचं झालं तर ते असं लोक बोलतात की त्यांनी आयुष्यात स्वतःच्या स्वार्थाशिवाय कधीच कोणासाठी काही केलं नाही आणि एखादा व्यक्ती निस्वार्थी भावनेनं काम करू शकतो असा बऱ्याचशा त्यापैकी लोकांचा विश्वास नाही आहे। मी जे काही काम करतो या कामातून जो मला मिळणारा आनंद आहे तो कदाचित मला राजकारणात कधीच मिळू शकत नाही हे असं मला वाटतंय। मी स्वतः माझं पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे, माझं ग्रॅज्युएशन पण पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पण पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, राजकारणाचा संपूर्ण जगाचा मी जवळून अभ्यास केलेला आहे आणि माझ्यासाठी हे जे क्षेत्र आहे हे फार योग्य आहे आणि यातून मिळणारा आनंद मला तरी असं वाटतं की हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो आणि तसाही मला बदल फक्त हा एक स्वप्न जे हर घर नोकरी गाव तिथे अभ्यासिका होमग्राऊंड प्रत्येक कुटुंबात नोकरी तसंही मला नाल्या रस्ते लाईट यामध्ये फार इंटरेस्ट नाही। काय सांगाल, मला सध्या राज्याची परिस्थिती पाहता अनेक या ठिकाणी सध्याच्या भत्त्या आहे रखडलेल्या आहे आणि आता मध्ये शासनाने एक जीआर काढला होता की बा म्हणजे याची भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट मध्ये करणार आहे। अनेक यावेळी तुम्ही अनेक मोर्चे सुद्धा या ठिकाणी काढलेले आहे। आपण या ठिकाणी ही साहित्य अकॅडमीची स्थापना केली आहे, याच्यामध्ये अनेक मुलं सुद्धा या ठिकाणी जोडलेले आहे आणि तुम्ही यासाठी सरकारशी सुद्धा लढताय आणि प्रशासन सुद्धा या ठिकाणी लढताय, काय सांगाल मला? 2 महिन्यापूर्वी जो शासनानं कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला त्या दिवशी मला झोपच आली नाही कारण 2011 मध्ये एक छोटस रोपटं लावलं त्याला जगवलं वाढवलं आणि अचानक कोणीतरी येतं आणि ते रोपटं उपटून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याचं खूप दुःख होते आणि असं मीच नाही तर बऱ्याचशा लोकांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा कंत्राटी भरती होतील किंवा कंत्राटी तहसीलदार कंत्राटी कलेक्टर किंवा कंत्राटी नोकर असतील। आजही मला असं वाटतं की हा जो देश चालतो तर सरकार शासन आणि प्रशासन यामध्ये हा देश चालत असतो आणि प्रशासनाची ही सुद्धा तेवढीच पकड शासनावर असते। बऱ्याचशा वेळा जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर प्रशासकीय अधिकारी त्यांना वेळोवेळी अडवण्याचा प्रयत्न करतात म्हणून मला तरी असं वाटतं की ते सामान्य कुटुंबातले अधिकारी जर असले आणि त्यांच्यामध्ये ती राष्ट्रभक्ती खूप भरलेली असते ज्यावेळेस कंत्राटी नोकर भरती होईल त्यावेळेस कर्मचारी पण सरकारचेच असतील, सरकार आणि कर्मचारी त्यांना बरेचसे निर्णय हे जनतेला माहीत पडू न देताही घेता येईल। मला नेहमी असं वाटते की म्हणजे ग्रामसेवक जरी म्हटलं तरी ग्रामसेवक बऱ्याचशा गोष्टीमध्ये गावातले जे काही लोक आहे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो किंवा साधं सांगायचं झालं तर अडवतो की साहेब हे नियमात बसत नाही आणि तो एक शासनाचा प्रतिनिधी या देशाचा एक आपण नोकर आहे या उद्देशानं काम करतो तर ह्या नोकऱ्या सरकारीच असल्या पाहिजे।
आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबांना जर का आपण आपली आर्थिक परिस्थिती जर बदलावायची असेल तर सरकारी नोकरीकडे फार मोठ्या आशेने पाहतात. आणखी एक मुद्दा सांगायचा झाला तर ज्या क्लास थ्रीच्या आपल्या नोकऱ्या आहेत, पोलीस असेल, आर्मी असेल, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, तर यावर ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातील झोपडपट्टी असेल, दलित वस्ती असेल यांची पूर्ण पकड आली. मी माझ्या डोळ्यांनी ज्या ठिकाणी झोपडी होती तिथे डबल मजली इमारत उभी राहिली, ज्या घरात पंखा नव्हता, लाईट नव्हता, तिथे एसी यायला लागली, जे मुलं बिगर चप्पलचे पायी किंवा सायकलनं क्लासेसला येत होते ते नोकरी लागल्यानंतर बुलेट घ्यायला लागले. कदाचित काही लोकांच्या डोळ्यात ते पण येत असेल, कारण जेव्हा माणसाची प्रगती होते तेव्हा तो बोलतो. म्हणून मला हे जे काही इथं घडत आहे, शेवटी तो शासनाला जीआर जो आहे तो रद्द करावाच लागला, कारण ज्या चुकीच्या गोष्टी आहे शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांच्याही लक्षात आलं असेल. निर्णय चुकतात पण त्यांनी निर्णयाची दुरुस्ती केली, म्हणून त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन किंवा आभार. सध्याची परिस्थिती पाहता आपण या ठिकाणी मोताळ्यामध्ये या ठिकाणी अकॅडमी आहे, भविष्यात तुमचं नेमकं कसं प्लॅनिंग असणार आणि तुम्ही कशा प्रकारे आता मुलांना आणखी जोडणार? अनेक मुलं तुमच्याशी या ठिकाणी जोडले, एवढे मुलं तुम्ही या ठिकाणी एका क्लासमध्ये म्हणजे बसू शकणार नाही किंवा यांना तुम्ही शिकवू शकणार नाही, नेमकं भविष्यात तुमचं आता काय प्लॅनिंग असणार आहे? मी जेव्हा ऑफलाईनच्या माध्यमातून धामणगाव बडे असेल, खामगाव, नांदुरा आणि मोताळा या चार ठिकाणी सध्या माझी अकॅडमी सुरू आहे, पण यामध्ये खूप धावपळ होते आणि बऱ्याचशा मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. मला परभणी, कोल्हापूर, अकोला बऱ्याचशा ऍडमिशन माझ्या इथं रूम करून पण काही मुलं येऊन राहतात, पण त्यांचा जो खर्च आहे तो खर्च खूप होतो, वेळेवर भरत्या होत नाही आणि आपल्या ग्रामीण भागातले पालक त्या मुलावर 5-6 महिने खर्च करू शकतात आणि सरकारी नोकरीसाठी 5-6 महिने फार हा कमी कालावधी आहे. त्यांना जास्तीत जास्त दिवस क्लास करता आला पाहिजे किंवा त्यांचा जो आर्थिक खर्च आहे हा मला कमी करायचा आहे. कारण आपण जर आताचा विचार केला म्हणजे शेतकरी शेतमजूर यांची जी कंडिशन आहे ना ते फार वाईट आहे, ते शेती पण साथ देत नाही, आपल्या भागात मजुरी पण फार काही मिळत नाही, असं 15-20 दिवसाचा सीझन असतो, शेतकरी पण अल्पभूधारक आहे, स्वतः स्वतःच्या शेतात काम करतात. म्हणून या मुलांना कमीत कमी पैशात म्हणजे दर्जेदार शिक्षण कसं देता येईल आणि त्यांना घरीच कसं शिकता येईल, म्हणून माझी संकल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये मी ऑनलाईनच्या माध्यमातून श्री साई अकॅडमी हे प्रत्येक कुटुंबात कशी पोहोचेल आणि प्रत्येक गावात एक सुसज्ज अशी अभ्यासिका होमग्राऊंड ही कसं तयार होईल यासाठी मला काम करायचं आहे. सुरुवातीला मोताळा, नांदुरा, मलकापूर, खामगाव आणि जळगाव जवळ या 5-7 तालुक्यामध्ये काम करायचं आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तर पूर्ण महाराष्ट्र यामध्ये जुळेल असं मला वाटतंय. आणि हे करत असताना या स्पर्धा परीक्षेला मुळात मला एक लोक चळवळ बनवायची, म्हणजे ऑनलाईन क्लासेस जरी असलं तरी यामध्ये एक बिझनेस म्हणून न पाहता एक चळवळीच्या माध्यमातून आणि जे सर्वसामान्य कुटुंबाला परवडेल, परवडेल म्हणजे फक्त शिक्षणामुळे कोणाचंही शिक्षण थांबणार नाही या महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं, हाच माझा उद्देश राहील. आणि निश्चितच लवकरात लवकर खूप जणांची मागणी आहे की सर आम्ही इथं मोताळ्याला येऊन रूम करतो, पण त्यांचा जर खर्च बघितला आपण तर क्लासचं तर होऊन जाईल पण महिन्याचा 5,000 रुपये खर्च येतो, मग आता तेच जर त्यांना घरी मिळालं तर सहज शक्य होईल आणि हा जो नोकऱ्यावर लागण्याचा जो रेशो आहे तो निश्चितच 10 पटीनं तरी वाढेल. बऱ्याचशा लोकांची अशी चर्चा आहे की मी खूप गावात जातो, प्रत्येक गावात अभ्यासिका होमग्राऊंड लोकांना भेटतो, प्रत्येक कुटुंबात जातो, भेटी देतो आणि त्यामुळे मी राजकारणात येईल आणि या माझ्या कार्याचा माझ्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग घेईल, पण माझा उद्देश असा कधीच नाही. बरेचसे लोक मला म्हणतात की सर तुम्ही राजकारणात आहात, पण मी माझा मार्ग निवडलेला आहे आणि माझ्या कार्यात काही अशा फार अडचणी आल्याने लोकांचं योगदान आहे, सहकार्य आहे, राजकीय मंडळी सुद्धा, पत्रकार मंडळी असेल, प्रतिष्ठित नागरिक असेल की माझ्या शब्दाला मान ठेवून सहज मला त्या गोष्टी अवेलेबल करून देतात. म्हणून त्या राजकारणाकडे मी गेलोच पाहिजे असं काही नाही, स्वतः माझं पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे, मी पूर्ण जगाचा राजकीय पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत, पण काही लोकांचं असं एक मत आहे की आपण राजकारणाशिवाय समाजकारण करू शकत नाही. मला हे पण दाखवून द्यायचं आहे की राजकारणात न जाताही
जर आपल्या इच्छा आकांक्षा असतील तर आपण निश्चितच समाजकारण करू शकतो। आणि मला एक असं खूप आनंदाने सांगावं असं वाटते की आज रोजी या साई अकॅडमीच्या माध्यमातून मुलांनी मला ज्या पदावर बसवलेलं आहे, कदाचित हे पद माझ्या दृष्टिकोनातून तरी राजकारणात नाही आहे, राजकारणाविषयी बोलताना ऐकताना किंवा आजचं जर राजकारण बघितलं तर याकडे फार लोक वेगळ्या नजरेनं पाहतात। आणि आमच्याकडून समाजाला एकच अपेक्षा आहे की सर तुमच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात नोकरी पोहोचली पाहिजे, आणि ही नोकरी पोहोचवण्यासाठी मला कुठल्याही निवडणुकीसाठी उभं राहण्याची आवश्यकता नाही, यामध्येच मला वेळ नाही आणि माझं मिशन सर्व ठरलेलं आहे। राजकारणातून रस्ते असतील, नाल्या असतील, लाईट असतील, तर यामध्ये मला फार इंटरेस्ट नाही। मला एकच वाटते की त्या कुटुंबात जर सरकारी नोकरी पोहोचली, शासनाची एकच योजना घ्या सरकारी नोकरी, तुम्हाला बाकी कोणत्या योजनेचंच काम पडत नाही। म्हणजे मी मुलांना नेहमी सांगतो की घरकुला तुम्हाला कसं मिळेल याच्या मागे लागू नका, सरकारी नोकरीवर लागले तर तुमचा बंगला होईल। आणि छोट्या मोठ्या ज्या असतात, आपण जर सर्व्हिसवर आहे तर आपले प्रॉब्लेम आपण स्वतःच सॉल्व्ह करतो, म्हणून थोडक्यात समाधान न मानता कुटुंबात सरकारी नोकरी कसे पोहोचेल यासाठीच मला प्रयत्न करायचे आहे। म्हणून राजकारणाचा सध्या तरी अजिबातही विचार नाही। आणि लोक चर्चा करतात याचा खूप आनंद वाटतो, मेसेज पाठवतात, भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य, ऐकल्यानंतर बरं वाटते शरीर ऐकायचं आणि ते सोडून द्यायचं, आपला मार्ग ठरलेला आहे। काही दोष देतात, तिरस्कार करतात, पण मी 1% लोकांकडे कधीच लक्ष देत नाही। मी आजचा आनंद आज घेतो, येणारा काळच या प्रत्येक गोष्टीला उत्तर देईल। म्हणून बोलणाऱ्याचं तोंड आपण बंद करू शकत नाही, पण ते बोलतात म्हणून मला माझं काम बंद सुद्धा करायचं नाही। जर का आपण शासनाचं बघितलं तर शासन शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात खर्च करते, आपणही बघतो, पण शासन ज्या गोष्टीवर खर्च करतो खरंच त्या गोष्टीचा मुलांच्या शिक्षणात उपयोग होता का याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे। कोट्यावधी रुपयाच्या इमारती उभ्या राहतात, खूप आनंद वाटतो, पण त्या इमारतीचा खरंच शिक्षणासाठी उपयोग होतो का? क्रीडा संकुल असतील, अभ्यासिका असतील, निश्चित त्या इथं घडता त्याचा आनंद होतो, पण एखाद्या गोष्टीचं काम पूर्ण होऊन सुद्धा जर मुलांना राष्ट्रीय महामार्गावर रनिंग करावं लागत असेल आणि त्यामध्ये बऱ्याचशा मुलांना जीव गमावलेला आहे, बऱ्याचशा मुलांच्या पायात पाणी झालेलं आहे, तर शासनानं याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे की स्ट्रक्चर उभारणं एवढी शासनाची जबाबदारी नाही, त्याचा समाजासाठी किती उपयोग होतो। मी बऱ्याचशा गावात फिरतो, प्रत्येक गावात जवळपास समाज मंदिर झालेले आहे, पण आज म्हणजे समाज मंदिराची अवस्था किंवा त्याचा समाजासाठी झालेला उपयोग किती आहे याचं सुद्धा मूल्यमापन व्हायला पाहिजे। फक्त खर्च करणं किंवा एखादी इमारत उभं राहणं महत्वाचं नाही, हे समाज उपयोगी जे कार्य आहे तर ते समाजासाठी किती उपयोगाचं आहे याचं निश्चित समाजानं, जनतेनं, सरकारनं, प्रशासनानं विचार करणं फार महत्वाचं आहे। आजही जर का शासनाच्या अभ्यासिका असून सुद्धा जर मुलांना 400-500 रुपये देऊन प्रायव्हेट अभ्यासिकेमध्ये जावं लागत असेल किंवा सरकारी शाळा असताना सुद्धा ट्युशन लावावी लागत असेल तर मग त्याचा उपयोग काय आहे? आता हा शासनानं विचार केला पाहिजे। निश्चितच सर्वांना कळते पण बरेचसे यावर बोलत नाही, पण माझं एक मत आहे की बोललं पाहिजे आणि जास्तीत जास्त समाजानं सुद्धा याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल त्याचा सुद्धा निश्चितच विचार करायला पाहिजे। नक्कीच पाहिला की कौस्कर सर या ठिकाणी एक छोटंसं रोपटं या ठिकाणी साई अकॅडमीचं लावलं होतं आणि याच रोपट्याचा या ठिकाणी मोठं झाड झालेलं आहे। यांचा उद्देश आहे घर घर नोकरी, हाच उद्देश घेऊन या ठिकाणी साई अकॅडमी त्यांनी स्थापना केली आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक मुलं या ठिकाणी नोकरीवर सुद्धा लागलेली आहे। त्यामुळे साई अकॅडमीची चर्चाही संपूर्ण मोताळा तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी चालू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं।